ब्रह्मा कुमारी संस्थेतर्फे जागतिक योग दिवसाचे औचित्य साधून भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन. 21 जून हा दिवस संपूर्ण विश्वात जागतिक योग दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. भारतात विविध संस्था संघटना किंवा समूहाकडून हा दिवस मोठ्या उत्साहाने व अस्मितेने साजरा केला जातो. भारतातील जागतिक स्तरावरील नावाजलेली संस्था प्रजापिता ब्रह्मा कुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयातर्फे सुद्धा हा दिवस मोठ्या उत्साहात व विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा केला जातो. नाशिकमधील भारतातील विविध ब्रह्मा कुमारी सेवा केंद्राद्वारे या दिवसाचे औचित्य साधून अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. या शृंखलेत नाशिकमधील विविध ब्रह्मा कुमारी सेवा केंद्रातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात प्रामुख्याने म्हसरूळ येथील मुख्य सेवा केंद्रातर्फे दिनांक 21 जून रोजी जागतिक योग दिनानिमित्त उपक्षेत्रीय मुख्य संचालिका ब्रह्मा कुमारी वासंती दिदीजी यांच्या अध्यक्षतेखाली भव्य स्वास्थ्य चिकित्सा व तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरासाठी डॉक्टर अनुपम मराठे, डॉक्टर उज्ज्वल कापडणीस, डॉक्टर मल्हार देशपांडे, डॉक्टर जोगेश बच्चाव, डॉक्टर मंजुषा दराडे, डॉक्टर सोनल दगडे, डॉक्टर पवन हिंगणे आदी मान्यवर तज्ज्ञ डॉक्टर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. डॉक्टर राजेश जावळे यांचे कॅन्सर जनजागृती व्याख्यान 6 वाजेला तर म्युझिकल योगा व प्राणायाम सकाळी 8 वाजता असेल. राणेनगर सेवा केंद्रातर्फे दिनांक 19, 20 व 21 जून रोजी म्युझिकल एक्सरसाइजचे आयोजन सिडको येथील श्री माणिक लॉन्स येथे करण्यात आले आहे. यात मालेगाव येथील नामांकित डॉक्टर मनीषा उज्ज्वल कापडणीस हे मार्गदर्शन करणार आहेत. 3 दिवस चालणाऱ्या या स्वास्थ्य महायज्ञात शारीरिक योगासोबतच मनाला प्रफुल्लित करणारा राजयोग मेडिटेशन सुद्धा शिकविण्यात येणार आहे. याद्वारे नागरिकांची आध्यात्मिक उन्नती सुद्धा साधली जाईल असे प्रतिपादन राणेनगर ब्रह्मकुमारी केंद्राच्या संचालिका ब्रह्मा कुमारी विना दिदी यांनी केले आहे. जागतिक योग दिवसाच्या पूर्वसंध्येला दिनांक 20 जून रोजी नाशिक रोड सेवा केंद्रातर्फे सागर हेरिटेज जेल रोड येथील सभागृहात भारतीय प्राचीन योग व्याख्यान व प्राणायामचे आयोजन भारतीय जनता पार्टीच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. यात योग शिक्षक दत्ता कुलकर्णी, डॉक्टर मनीषा कापडणीस आदी मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रमात ब्रह्मा कुमारी गोदावरी दिदी या भारतीय प्राचीन राजयोग मेडिटेशन विषयी माहिती देणार आहेत. गंगापूर रोड सेवा केंद्रातर्फे ब्रह्मा कुमारी मनीषा दिदी यांच्या अध्यक्षतेखाली गंगापूर रोड येथील चांदशी परिसरातील नागरिकांसाठी अलास्का हॉलमध्ये 21, 22 व 23 जून रोजी म्युझिकल एक्सरसाइजचे आयोजन करण्यात आले आहे. या 3 दिवसीय शिबिरात डॉक्टर राजेश जावळे, डॉक्टर मनीषा कापडणीस आदी तज्ज्ञ मान्यवर स्वास्थ्याचे धडे देणार आहेत. अशा प्रकारे संपूर्ण नाशिक शहरात जागतिक योग दिवस निमित्त विविध कार्यक्रमाद्वारे स्वास्थ्य ज्ञानगंगा प्रवाहित करण्याचे कार्य ब्रह्मा कुमारी संस्थेतर्फे होत आहे. नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट, नाशिक.